सुदैवी परिसरातील कोहरवड, मायाचीवाडी, ठाकूरवाडी, वेळू, आगसखिंड, पांडुर्ली, बोरखिंड, शिवडा येथील ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे गेल्या 6 महिन्यांपासून वाढीव बिले मिळत आहे. बहुतेक शेतकऱ्यांना 1 लाखाच्या वर बिल आल्यामुळे महाराष्ट्र क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष गोपाळ गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ वीज कंपनीचे पांढुर्ली येथील सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले, परंतु निवेदन देऊनही कारवाई होत नाही असे पाहून शेतकऱ्यांनी एनसीएन न्यूजचे प्रतिनिधी भारत चव्हाण यांना माहिती दिली. चव्हाण यांनी खासदार हेमंत गोडसे यांना फोनवरून ही माहिती दिली. दुसऱ्या दिवशी शेतकरी आणि भारत चव्हाण खासदार हेमंत गोडसे यांना भेटले. खासदार गोडसे यांनी तात्काळ फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकारात लक्ष घाला असे सांगितले. आता बिल सेटल केल्यानंतर बी त्यांना 1,00,000 आणि 1,71,000 रुपये बिल ते दिलेले. आपण तुमचे ते माणसं तिथं कोण सोनवले ते सहकार्य करत नाही. सोनवले नाहीये तिथं, सोनवले त्यांचं ऐकत नाही तो पुढवडीचं उत्तर देतो त्यांना. नंतर सर्व चक्रे फिरली आणि शेतकऱ्यांना बसलेला विजेचा धक्का कमी व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्र क्रांती सेनेचे गोपाळ गायकर यांनी खासदार गोडसे, सिन्नरचे वीज वितरण अधिकारी सचिन भवार आणि वरिष्ठांना धन्यवाद दिले. पांढुर्ली इथे साहेबाला भेटण्यासाठी गेलो तर साहेब तिथं थांबलेच नाही मला तर असं वाटतंय. आणि आमचे एसएन न्यूजचे भरत भाऊ यांनी आम्हाला खूप माध्यमातून सहकार्य केलं, त्याकरता आम्ही हेमंत आप्पा गोडसे यांनाच भेटलो सकाळी. त्यांनी लगेच ठाकरे साहेब आमचे नाशिकचे इथं भेट घेतली आणि आप्पांनी आम्हाला जी मदत केली या कामासाठी, आमचे जे घरगुती वीज वापर करणारे गिराईक आहे त्यांनाही मदत केली आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आप्पांनी केल्या, त्याकरता मी हेमंत आप्पा गोडसे यांचे आभार मानतो. आणि खास करून एशियन चायनीजचे आमचे भरत भाऊ चव्हाण यांचे आभार मानतो. वीज ग्राहक गोरख शेटे यांनी एनसीएन न्यूजने पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असे सांगितले. सीएनसी न्यूजच्या माध्यमातून भरत भाऊ चव्हाण यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. हेमंत आप्पा खासदार साहेब यांना जाऊन भेटले, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला मुख्य अभियंता नाशिक येथे पाठवलं आणि त्यांच्या सहकार्याने माझे जे घराचे जे बिल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात दिले होते. 1,05,750 खूप आवडले आणि माझ्याकडं खूप गरीब असून एवढं काही भरण्याच्या भरू शकत नाही. ठाकरे साहेबांनी मला सहकार्य करून महाराष्ट्र क्रांती सेना यांच्या सहकार्यातून मला यांच्या आधाराने मला खूप सहकार्य झाले, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी मानतो. राज्यात शेतकऱ्यांना वीज बिले माफ करण्याचे आदेश सरकार देत असताना शेतकऱ्यांना अशी बिले येतात तरी कशी, हा प्रश्न मात्र उपस्थित झालाय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर.